हॅलो फ्रेंड्स, मी शार्दूल आपटे, तुमचा होस्ट. वेलकम टू हिंदुस्थान पोस्ट. मित्रांनो, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारत का संविधान, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देशातलं सगळ्यात महान असं हे पुस्तक. आणि पुस्तक म्हटलं की त्याला एक प्रस्तावना किंवा प्रीफेस हे असतंच, हे आपण लहानपणापासून शिकत आलोय. तर अशीच एक प्रस्तावना आपल्या ह्या संविधानाला सुद्धा आहे, ज्याला आपण सरनामा असं म्हणतो, प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्याच सरनाम्याबद्दल जाणून घेणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं यामध्ये काय म्हटलंय, सरनाम्याचा अर्थ काय, हे आपण अगदी 10 मिनिटात पाहूया. सो लेट स्टार्ट. मित्रांनो, तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर आपल्याकडे नसेल तर आजकाल आपलं कुठलंही काम होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सरनामा ही संविधानाचं ओळखपत्र म्हणून ओळखलं जातं. संविधानामध्ये नेमकं काय म्हटलंय, त्यातल्या तरतुदी काय आहेत, ह्याचं एक शॉर्ट इन्फॉर्मेशन आपल्याला सरनाम्यामध्ये पाहायला मिळते. आता सरनामा म्हणजे नेमकं काय? 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला आणि 22 जानेवारी 1947 संविधान सभेने मंजूर केलेला उद्दिष्टांचा ठराव, रिझोल्युशन ऑफ ऑब्जेक्टिव्स, म्हणजेच आपल्या भारतीय राज्यघटनेचा सरनामा. या सरनाम्यामध्ये 42वी घटनादुरुस्ती, 42nd Amendment Act, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावाने सुद्धा ओळखतो, या मिनी कॉन्स्टिट्यूशनद्वारे सरनाम्यामध्ये 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. ते शब्द नेमके काय, कुठले, हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण जाणून घेऊया की ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये नेमकं काय होतं. मित्रांनो, ही आहे ओरिजिनल प्रिएम्बल कॉपी. आता ह्या प्रिएम्बलमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण जाणून घेणार आहोत. सार्वभौम म्हणजेच सोवरीन. या शब्दाचा अर्थ असा आहे की भारत हे संपूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र आहे, ती कुठल्याही देशाची वसाहत नाही. आपल्याला चांगलंच माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 भारताला कॉमनवेल्थ नेशन्सचा दर्जा देण्यात आला होता. भारताने हे कॉमनवेल्थ देशांचं सदस्यत्व जरी पुढे चालू ठेवलं असलं तरी सुद्धा भारत हे संपूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र आहे हे दाखवण्यासाठी सार्वभौम या शब्दाचा आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. लोकशाही, डेमोक्रसी. डेमोस आणि क्रेशिया अशा 2 ग्रीक शब्दांच्या एकत्रीकरणातून डेमोक्रसी या शब्दाचा जन्म झालाय. डेमोस म्हणजेच लोक किंवा जनता आणि क्रेशिया म्हणजेच राजवट. याचाच अर्थ असा की ज्या देशामध्ये संपूर्णपणे सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली असते त्यालाच आपण लोकशाही राज्य असं म्हणतो. आपल्या भारतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दर 5 वर्षांनी आपण निवडून देण्याचा जो काही प्रयत्न करतो हा एक प्रकारे लोकशाहीचा भाग आहे. आता या लोकशाहीचे सुद्धा 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट डेमोक्रसी. आपल्याला चांगलंच माहिती आहे की लोकशाही देशांमध्ये कायदे तयार करण्यासाठी विधिमंडळ असतात, पण ह्या विधिमंडळातली जी काही प्रोसेस असते ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाहीत थोडीशी वेगळी आहे. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग हा कायदे करण्यासाठी असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा नवीन कायदा तयार करण्यासाठी देशातल्या जनतेकडून सरकारपुढे प्रस्ताव ठेवला जातो, किंवा सरकारच्या एखाद्या केलेल्या कायद्यावर जनतेची प्रत्यक्ष मतं घेतली जातात. अशा पद्धतीची लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाही, ही आपल्याला स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये दिसून येते. आता येऊया भारताकडे. भारत अप्रत्यक्ष लोकशाही असलेला देश, इनडायरेक्ट डेमोक्रॅटिक नेशन. तुम्हाला माहितीच आहे की भारतामध्ये लोक स्वतः लोकप्रतिनिधींना निवडून देतात आणि कायदे करण्याची जबाबदारी विधिमंडळाच्या माध्यमातून त्या लोकप्रतिनिधींवर असते. हा आता ह्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कायद्याला विरोध करण्याचा जनतेचा हक्क हा जनतेला कायम मिळालेला असतो आणि त्या पद्धतीने जनता त्या कायद्यांना विरोध करू शकते. पण प्रत्यक्ष कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेही जनतेचा सहभाग नसतो. भारतामध्ये बघायला गेलं तर कायदे करण्यासाठी 2 गृह काम करतात, राज्यसभा आणि लोकसभा. लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये कायदा तयार करण्यासाठी सुरुवातीला प्रस्ताव ठेवला जातो, या प्रस्तावावर मतदान होतं आणि जर दोन्ही गृहांनी हा कायदा संमत केला तर तो राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवला जातो. जेव्हा राष्ट्रपतींची अंतिम कायद्यावर सही होते तेव्हाच तो कायदा आपल्या देशात लागू केला जातो. प्रजासत्ताक, रिपब्लिक, प्रजेचं राज्य असलेला देश.
आपल्या देशाच्या संविधानामध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपती हा केवळ निवडून आलेला एक राष्ट्रप्रमुख असेल, पण प्रत्यक्ष राजकीय सार्वभौमत्व हे जनतेकडे एकवटलेलं असेल, म्हणजे जनता हे देशाचं नेतृत्व करेल. कुठलीही सार्वजनिक पद ही सर्व नागरिकांसाठी खुली असतील. न्याय, जस्टिस. सरनाम्यातील न्याय हा शब्द आपल्याला हे सांगतो की आपल्याला भारतीय राज्यघटनेने एकूण 3 न्याय दिलेले आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. या 3 न्यायांच्या माध्यमातून आपण आपलं स्वातंत्र्य अनुभवू शकतो. आपल्या राज्यघटनेत सांगितलेले मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे आपल्याला हे 3 प्रकारचे न्याय प्रदान करतात. न्याय हे तत्व आपण रशियन राज्यक्रांतीकडून स्वीकारलेलं आहे. आता सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय? सामाजिक न्याय याचा अर्थ असा की धर्म, वंश, जात, लिंग, वर्ण ह्या कारणांवरून कुठल्याही नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. आर्थिक न्याय. आर्थिक न्याय आपल्याला असं सांगतो की संपत्ती, मालमत्ता किंवा उत्पन्न ह्या कारणांवरून कुठल्याही नागरिकांमध्ये कुठलाही भेदभाव करता येणार नाही. तसे झाल्यास तो एक प्रकारचा गुन्हा आहे. राजकीय न्याय. राजकीय न्यायाचा अर्थ असा की संविधानाने मान्यता दिलेल्या कुठल्याही व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. अशी व्यक्ती निवडणूक लढवून आपला राजकीय हक्क बजावू शकते. हां, मात्र एक अट आहे की संविधानात ज्या पात्रता दिलेल्या आहेत त्या पात्रता ह्या व्यक्तीने पूर्ण करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, फ्रीडम. प्रत्येक व्यक्तीच्या विकासाला संधी देणे म्हणजेच स्वातंत्र्य. आपल्या भारतीय राज्यघटनेने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ह्या सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे सुद्धा इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, पण त्या प्रमाणाच्या बाहेर जाऊन कोणीही स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. म्हणजे थोडक्यात, भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्यावर सुद्धा काही टर्म्स अँड कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत, ज्या घालणं अत्यंत गरजेचं आहे. सरनाम्यातील पुढचा शब्द आहे तो म्हणजे समता. राज्यघटनेतील आर्टिकल 14-18 ह्या समतेच्या हक्काद्वारे सर्व नागरिकांना समान संधी देण्यात आली आहे. बंधुत्व. बंधुत्व या शब्दाचा अर्थ असा होतो की कुठलाही धर्म, भाषा किंवा कुठलाही प्रदेश असला तरी प्रत्येक भारतीयाने एका भारतीयाशी बंधुत्वाच्या नात्याने वागणं अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, देशाची एकता आणि एकात्मता कायम ठेवणे हे बंधुत्वातून स्पष्ट होते. राज्यघटनेच्या आर्टिकल 51A नुसार प्रत्येक भारतीयाने समान बंधुत्वाची भावना जोपासणे आणि राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, एकता आणि एकात्मता हे 2 शब्द जरी एकसारखे वाटत असले तरी त्या 2 शब्दांमध्ये खूप अंतर आहे, आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये या दोन्ही शब्दांचा वेगळा वेगळा समावेश करण्यात आला आहे. अर्थात एकात्मता हा शब्द 42nd अमेंडमेंट ॲक्टने राज्यघटनेमध्ये आला. आता आपण एकता आणि एकात्मता ह्या 2 शब्दांमधला फरक नेमका काय हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला क्रिकेटची किंवा फुटबॉलची कुठल्याही खेळाची टीम माहिती आहे. या टीममध्ये आपण बघितल्याप्रमाणे सगळेजण एकत्र असतात आणि एकत्र आपल्या टीमचं, आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असतात. तर ही झाली त्या सर्व प्लेयर्सची एकता. पण एकात्मता ह्या शब्दाचा अर्थ असा असतो, मित्रांनो, आपण क्रिकेटची मॅच बघतो, त्या मॅचमध्ये कधीतरी बॅटिंग लाईनअपमध्ये काही चेंजेस केले जातात, म्हणजे वन डाऊनसुद्धा एखाद्या बॉलरला वन डाऊन पाठवण्यात येतं. तर ही झाली त्या संघामधली एकात्मता, म्हणजे संघाला पुढे नेण्यासाठी एखाद्या खेळाडूने मागे येणं, ह्यालाच म्हणतात एकात्मता. तर अशीच एकात्मता आपल्या भारतीय राज्यघटनेला प्रत्येक भारतीयाकडून अपेक्षित आहे. समाजवादी. 42nd अमेंडमेंट ॲक्ट म्हणजेच मिनी कॉन्स्टिट्यूशनद्वारे आपल्या राज्यघटनेमध्ये समाजवादी या शब्दाचा नव्याने समावेश करण्यात आला. काँग्रेसच्या 1955 सालच्या आवडी अधिवेशनात समाजवादी या तत्वावर भर देण्यात आला होता, आणि त्याचाच एक भाग म्हणून नंतर राज्यघटनेमध्ये हा शब्द देखील समाविष्ट करण्यात आला. समाजवादी या शब्दाचा नेमका अर्थ असा होतो की भारताने लोकशाही समाजवादी समाजरचना स्वीकारलेली आहे, आणि ज्यामध्ये सरकार आणि खाजगी व्यक्ती यांचं सहअस्तित्व टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. 42nd अमेंडमेंट ॲक्टने आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात आणखी एका शब्दाचा समावेश करण्यात आला, तो शब्द म्हणजेच पंथनिरपेक्ष. अर्थातच कायमच या शब्दाला धर्मनिरपेक्षता असं संबोधलं जातं, पण प्रत्यक्षात मात्र त्या शब्दाचा अर्थ पंथनिरपेक्ष असा होतो.
एखादी व्यक्ती कुठल्याही पंथाची असली तरी तिला आपल्या देशात कुठलाही विशेष दर्जा दिला जाणार नाही असं या शब्दातून स्पष्ट केलं जातं. कायमच या शब्दाबाबत अनेक वादविवाद राजकीय वर्तुळात आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्याला त्या कुठल्याही राजकारणात पडायचं नाहीये. मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं की भारतीय राज्यघटनेचा सरनामा नेमका आपल्याला काय सांगतो आणि सरनाम्याची निर्मिती नेमकी कशी झाली. आता ह्यापुढे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की बघणार आहोत की भारतीय राज्यघटना आणि त्यातल्या काही तरतुदी नेमक्या काय आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा हिंदुस्तान पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.